आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रातील चोवीस जिल्हे आधुनिक पद्धतीनं जोडले जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूर इथं सिपेट आणि हिमोग्लोबिनोपॅथिस सेंटरचं से लोकार्पण चिखलदरा महोत्सवाबरोबरच मेळघाटात होळी महोत्सवाचंही आयोजन करणार पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि नागप्रात दिवसभर ढगाळ वातावरण थंडीत किंचित घट नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे केवळ या दोन शहरांमधील अंतरच कमी होणार नाही तर महाराष्ट्रातील चोवीस जिल्हे आधुनिक पद्धतीनं जोडले जातील आणि शेतीची प्रगती तीर्थक्षेत्रांचा विकास उद्योगांना चालना आणि रोजगार संधी उपलब्ध होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमात नागपूर ते शिर्डी या पाचशे वीस किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं उद्घाटन केलं त्यांनी नागपुरात एम्स नागपूर मेट्रो फेज दोन वंदे भारत ट्रेन यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार रावसाहेब दानवे पाटील उपस्थित होते आज सकाळी नागपूरात आल्यानंतर पंतप्रधानांनी नागपूर ते बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला नागपूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ती गोंदियात दाखल झाली वंदे भारत गाडी गोंदियात दाखल होताच भाजपा कार्यकर्ते आणि प्रवाशांनी जोरदार स्वागत केलं वंदे भारत गाडी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती अनेकांना या ट्रेनसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही गोंदियावरून आमदारांसह अनेकांनी या रेल्वेनं प्रवास केला नागपूर मेट्रो टप्पा एक राष्ट्राला समर्पित केल्यानंतर आणि नागपूर मेट्रो फ्स दोनची पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधानांनी फ्रीडम पार्क मेट्रो पासून नागपूरच्या खापरी मेट्रो पर्यंत प्रवासही केला मेट्रोमध्ये त्यांनी एम्स नागपूरच्या विद्यार्थ्यांशी आणि प्रवाशांसोबत संवाद साधला ऑरेंज लाईन खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन आणि अॅक्वा लाईन प्रजापतीनगर ते सीताबर्डी इंटरचेंज या दोन मेट्रो लाईनद्वारे नागपूर शहराच्या चारही दिशांना अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे चतुर्थीच्या पवित्र प्रसंगी नागपुरातील ग्रामदैवत टेकडी गणपतीचा उल्लेख करून पंतप्रधानांनी मिहान परिसरातील एम्स येथील जाहीर सभेत मराठीत भाषणाची सुरुवात आज संकष्टी चतुर्थी आहे कौन ते ही शुभ काम करता आप प्रथम गणेश पूजन करतो आज नागपुर तर टेकड़ी गणपति बापा माजे वंदन नागपुरातील अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण केल्यानंतर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आमचं सरकार सर्व पायाभूत सुविधांना मानवी स्पर्श देऊन प्रत्येक गरीबाच्या जीवनाला स्पर्श करत आहे आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सामाजिक पायाभूत सुविधा तीर्थक्षेत्रांच्या विकासातून सांस्कृतिक पायाभूत सुविधा बँकिंग आणि जनधन योजनेच्या माध्यमातून आर्थिक पायाभूत सुविधा एम्ससारख्या अत्याधुनिक रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर शहरात राबवण्यात येत असलेले अकरा प्रकल्प ही नागपूरकर नागरिकांसाठी अकरा नक्षत्रांची देणगी असल्याचंही त्यांनी नमूद केलं शॉर्टकटच्या राजकारणाचा एक धोका म्हणून उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की देशाचे सर्वात मोठे शत्रू हे राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते आहेत जे राजकारणात शॉर्टकट वापरतात आणि देशाच्या करदात्यांच्या पैशाची लूट करतात खोटी आश्वासनं देऊन सत्ता बळकावणं हा त्यांचा एकच उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आणि सर्व करदात्यांना अशा स्वार्थी लोकांचा पर्दाफाश करण्याचं आवाहन केलं शॉर्टकट वापरून देश प्रगती करत नाही असंही त्यांनी नमूद केलं आज झालेल्या उद्घाटनासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पाचशे वीस किलोमीटर लांबीचा भाग आजपासून कार्यान्वित झाला आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा नागपूर मुंबई महामार्ग कार्यान्वित झाल्यावर तो राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर दरम्यानचा सध्याचा सोळा तासांचा प्रवास वेळ सात तासांनी कमी करेल पंतप्रधानांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थची आज नागप्रात पायाभरणी केली आणि हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचं उद्घाटन केलं ही संस्था विदर्भातील आदिवासी लोकसंख्येमध्ये सिकलसेल रोगाचा प्रादुर्भाव रोखेल आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चंद्रपूरचं उद्घाटन केलं नागपूर रेल्वे स्टेशन आणि अजनी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी केली नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची देखील पायाभरणी केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या अनेक विकास प्रकल्पांची माहिती देताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या नागपूर मेट्रो मार्गाची गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून या मेट्रोनं एशिया बुक ऑफ वर्ल्ड चार विक्रमही नोंदवले आहेत औरंगाबाद और ते पुणे या मार्गाचं मार्गा बांधकाम लवकरच सुरू होईल असंही रस्ते वाहतूक मंत्रालय महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय महामार्ग बांधणार असून राज्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचे हरित मार्ग बांधण्याचं काम सुरू झाला आहे असंही त्यांनी सांगितलं समृद्धी महामार्गासाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या भूमी संपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हे भूसंपादन विक्रमी वेळेत आपण पूर्ण केलं या महामार्गावर तेरा लाख झाडं लावण्यात आली असून पस्तीस लाख अजून झाडं लावण्याचं हो नियोजन आहे हा रस्ता पूर्णपणे पर्यावरणपूरक असून वन्य प्राण्यांसाठी आवागमनाची सोय सुद्धा यामध्ये आहे या महामार्गाच्या लगत नवनगर बनतील उद्योग आणि कृषी क्षेत्रात भरभराट होईल हा महामार्ग राज्याची भाग्यरेखा बनेल असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी केलं नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी कोणत्याही याचिकेशिवाय केवळ नऊ महिन्यात सातशे किलोमीटर भूमीचं अधिग्रहण आपल्या सरकारनं मागील सरकारनं या अधिग्रहण प्रक्रियेत अडथळे आणले असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज नागप्रात पंतप्रधानांनी संबोधित केलेल्या सार्वजनिक सभेला मोठ्या संख्येनं नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपुरातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स कॅमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर फॉर रिसर्च मॅनेजमेंट कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीस केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी नागपूरवरून दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की नागपुरात आज अकरा योजनांचं लोकार्पण होत आहे यात चंद्रपुरातील दोन संस्थांचा समावेश आहे यामुळे वंचित घटक विकासाच्या प्रक्रियेत येऊ शकतात चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी भारत गमावू शकत नाही या संधीचं सोनं करण्यासाठी स्थायी विकास महत्वाचा आहे त्यासाठी आपल्या पायाभूत सुविधा अद्याय यावत करणं आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात पर्यटनवाढीसाठी महत्वाच्या स्थळांमध्ये पायाभूत सुविधांची कामं तत्काळ पूर्ण करण्यासह चिखलदरा महोत्सवासारखे उपक्रम अधिक प्रभावीपणावर राबवण्यात येतील त्याचप्रमाणे मेळघाटातील होलिका महोत्सवाचं महत्व लक्षात घेऊन मार्च महिन्यात दोन दिवसीय होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे पर्यटन कौशल्य विकास उद्योजकता रोजगार आणि महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अमरावती इथं केलं त्यांनी आज अमरावती इथं कौशल्य विकास उद्योजकता आणि रोजगार विभाग तसंच पर्यटन विभागाची शनिवारी बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला नव्या संकल्पनांचा समावेश करून चिखलदरा महोत्सवाचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवला जाईल हा महोत्सव अधिकाधिक उत्तम आणि मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी पर्यटन विभागातर्फे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं वित्त मंत्रालय आणि केंद्रीय बँक यांच्या दरम्यान जी वीस अध्यक्षपदाची बैठक तेरा ते पंधरा डिसेंबर दरम्यान बंगळुरु इथं होणार आहे अर्थ विभागानं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये वित्त क्षेत्राचं धोरण हे वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्तरित्या तयार करण्यात येईल यामध्ये सर्व अर्थविषयक समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांना एकविसाव्या शतकातील जागतिक आव्हानांबाबत अभिमुखीकरणासाठी समाविष्ट करण्यात येणार आहा नागपुरात काल आणि आज ढगाळ वातावरण असल्यानं थंडीत किंचित घट झाली आहे विदर्भात उद्या कोरडं हवामान राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होतं जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या चंद्रपुरात पावसानं आज अचानक हजेरी लावली जिल्ह्यातील विविध तालुक्यात हलका पाऊस झाला आधीच वाढलेली थंडी आणि त्यात पावसानं वातावरणातला गारठा आणखी वाढला आहे जिल्ह्यात विविध भागात पावसामुळे तापमान आणखी घसरलं आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रातील चोवीस जिल्हे आधुनिक पद्धतीनं जोडले जातील पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूर इथं सिपेट आणि हिमोग्लोबिनोपॅथी सेंटरचं लोकार्पण आणि नागप्रात दिवसभर ढगाळ वातावरण थंडी किंचित घट याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार